निप्पाणी येथील इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याविरोधात तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांनी सहभाग दर्शवून डॉक्टरांवरील होणारे हल्ले चुकीचे असल्याचे सांगितले. निप्पाणी येथे इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याविरोधात तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी महाराष्ट्रासह देशभरात डॉक्टरांवर हल्ले वाढत असून सदर प्रकार चुकीचा असल्याचे सांगत डॉक्टरांना संरक्षण देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन वितरण प्रसंगी बोलताना डॉक्टर तेळवे म्हणाले, डॉक्टर मंडळी प्रत्येक रुग्णांना बरे करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत असतात. रुग्णांवर उपचार करताना कोणतीच कसूर ठेवण्यात येत नाही. प्रत्येक नागरिकांना आपला रुग्ण तात्काळ बरा व्हावा असे वाटत असते. त्यानुसार डॉक्टरही आपली सेवा बजावत असतात. पण तरीही काही वेळा डॉक्टरांवर हल्ले करणे वादावादीचे प्रसंग घडत आहेत. सदर बाब चुकीची असून याला पायबंद बसणे आवश्यक असल्याचे सांगितले. काही कधीही काहीतरी घटना घडते की बाबा पेशंट आला, सिरियस झाला, आपण आम्ही त्याला वाचवू शकलो नाही, तर ही डॉक्टरांची चूक न समजता पेशंटने सर्व पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. डॉक्टर हा काही देव नाही, शेवटी तो ह्युमन माणूस, तर त्याच्या हातून थोड्याशा कमी जास्त चुका होऊ शकतात. याबद्दल सर्वांनी समजून घेऊन सहकार्य केलं तरच पुढं पेशंट आणि डॉक्टर यांचे संबंध सुरळीत राहतील आणि वाढतील. आमची पुढची पिढी हे सर्व बघून एखाद्या वेळेस या धंद्यात टाकू फार धोकादायक व्यवसाय आहे अशी समजूत करून दुसरीकडे वळतील आणि हे आपल्या देशाचं आपल्या समाजाचं फार मोठं नुकसान होईल. त्यासाठी सर्वांनी म्हणजे डॉक्टरने स्वतःच पेशंटने आणि इतर समाजाने सहकार्य करून जर समजूतदारपणाची भावना घेतली तर सर्वांचं सर्वदृष्टीने कल्याण व्हायची शक्यता आहे. डॉक्टर सी बी कुरबेट्टी यांनी रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात. रुग्णांना घेऊन येणाऱ्या नागरिकांनी डॉक्टरांशी सलोख्याने वागणे आवश्यक आहे. डॉक्टरांसोबत होणारे वादाचे प्रकार, प्रसंगी हल्ले होण्याचे प्रकार समाजविरोधी असल्याचे सांगितले. या सध्या जे डॉक्टरांच्या विरुद्ध सर्व मोठमोठ्या गावामध्ये जे बघतोय आपण की त्यांच्यावरती त्यांची काही चूक नसताना सुद्धा कित्येक वेळेला जो दंगाधोपा केला जातो किंवा त्यांच्या प्रकृतीवरती किंवा त्यांच्या शारीरिक याच्यावर जे इजा पोचवलं जातं किंवा हॉस्पिटलला जे काय जाळपोळ किंवा हे केलं जातं ते सर्व चुकीचं आहे. यामध्ये डॉक्टरचा कित्येकदा दोष काही असत नाही, पण पेशंट त्या परिस्थितीमध्ये त्यांची मानसिक स्थिती समाधानकारक नसल्यामुळे नोट अशा घटना घडतात आणि त्यासाठी प्रत्येक डॉक्टरला प्रोटेक्शन हे मिळालं पाहिजे, त्यांना सिक्युरिटी काय ते चांगली मिळाली पाहिजे, यासाठी गव्हर्नमेंटनं जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि त्यादृष्टीने आम्हाला त्यांनी सहकार्य करावं. डॉक्टर मीना ससे म्हणाल्या, सध्या समाजात डॉक्टर मंडळी प्रामाणिक सेवा बजावत रुग्णांना बरे करण्यासाठी धडपडत असतात, पण अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण आणि वादावादीचे प्रकार घडत आहेत. महाराष्ट्रात एका डॉक्टरावर झालेला हल्ला चुकीचा आहे, त्यासाठी डॉक्टरांनाही संरक्षण मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले. डॉक्टर राजेश निर्ले यांनीही मनोगत व्यक्त केले. मृत्यू म्हणा, मरण म्हणा, ही गोष्ट अशी आहे की त्याच्यावरती अजूनही कोणालाही मात करता आलेली नाही आहे. आणि जेव्हा एखादा पेशंट आपला घेऊन येतात दवाखान्यात तेव्हा सर्व नातेवाईक म्हणा किंवा त्यांच्या बरोबर जे कोणी असतात त्यांची हीच अपेक्षा असते की आपला जो संबंधित आपण इथं दवाखान्यात आणलेला आहे तो क्षणार्धात म्हणा किंवा अगदी ठराविक काळात बरा होऊन तो खडखडीत बरा होऊन चालत दवाखान्याच्या बाहेर पडला पाहिजे. पण काही कारणांनी असे घडत नाही. काही कारणांनी डॉक्टरांच्या सुद्धा आवाजाचे बाहेरची गोष्ट असते आणि ह्या कशाचाही विचार न करता अविवेकीपणाने डॉक्टरांच्यावरती जे हल्ले होत आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत. आणि डॉक्टरांच्या लिमिटेशन सुद्धा बाकीच्या रिलेटिव्ज म्हणा किंवा त्यांच्या बरोबर कोणीतरी आलेले आहेत त्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत की प्रत्येक वेळेला डॉक्टर हा देव बनू शकत नाही किंवा प्रत्येक वेळेला त्यांचा पेशंट हा पूर्णपणे खडखडीत बरा होऊ शकत नाही. कुठेतरी काहीतरी अडचण येऊ शकते. तर ह्या गोष्टीचे लिमिटेशन्स लक्षात घेऊन डॉक्टरांचा सुद्धा विचार करावा आणि डॉक्टरांचे सुद्धा कुठंतरी कधीतरी लिमिटेशन्स येतील हे लक्षात घेऊन जी मारहाण अतिशय अमानुषपणेपणा किंवा अतिशय चुकीच्या पद्धतीने जी चाललेली आहे
ती ताबडतोब बंद व्हावी आणि आमच्याकडे सुद्धा एका मानवी दृष्टिकोनातूनच बघितलं जावं एवढीच आमची विनंती आहे आणि हीच आमची अपेक्षा आहे. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी व डॉक्टर उपस्थित होते.